प्रेक्षक हो नमस्कार, मी अमोल जोशी. जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत मोतीराम भजागे. मोतीराम हे जन्मजात अंध आहेत आणि अंधत्वापासून ते आज महाराष्ट्रातले एक नामांकित पखवाजवादक आणि ढोलकीवादक म्हणून त्यांनी आज आपलं नाव कमावलेलं आहे. त्यांचा हा प्रवास कसा होता हे ऐकणं फार मनोरंजक देखील आहे आणि प्रेरणादायी देखील आहे. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका अंध मुलाची इथपर्यंतची झेप नेमकी कशी होती हे आज आपण जाणून घेणार आहोत. मोतीरामजी, स्वागत आहे तुमचं झी 24 तासच्या या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. या गप्पा आपण सुरू करूया, मात्र त्यापूर्वी एक नजर टाकूया मोतीरामजींच्या आत्तापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासावर. भिवंडी तालुक्यातील किरवली या छोट्याशा खेडेगावात राहणारे हे मोतीराम भजागे जन्मापासूनच आलेल्या अंधत्वामुळे आणि घरात शिक्षणाचं ज्ञान कोणालाच नसल्यानं शिक्षणात ते काहीसे मागे पडले. मात्र वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांना अनोखा छंद जडला. हाती मिळेल ते वाजवत त्यांनी आपला विरंगुळा करायला सुरुवात केली. यातूनच त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळाली. सुरुवातीला गावातीलच मंदिरात हरिपाठाच्या कार्यक्रमांना मृदुंग वाजवायला सुरुवात केली. त्यानंतर रीतसर वाद्याचं प्रशिक्षण घेत हळूहळू पखवाज, हार्मोनियम, तबला, ढोलकी, कॅसिओ अशी अनेक वाद्य वाजवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यात ते पारंगतही झाले. इतकंच नाही तर कीर्तन सांगताना वेगवेगळे आवाज काढत ते श्रोत्यांना मंत्रमुग्धही करतात. कीर्तनकारांसोबत तसंच संगीत भजनांमध्येही त्यांचा हिरीरीनं सहभाग असतो. आजपर्यंत त्यांनीही जवळपास 15 कीर्तनं रचली आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात छोट्या छोट्या गावांमध्ये भजनाचे कीर्तनाचे कार्यक्रम करण्यासाठी त्यांची भ्रमंती सुरू असते. मोतीराम यांची खासियत म्हणजे पाठीमागे ढोल ठेवून तो वाजवणं, झोपून ढोलकी वाजवणं, जे सहसा कोणालाही जमणं कठीण आहे ते अगदी सहजपणे करतात. अंधत्वामुळे खचून न जाता आपल्याकडच्या कलेवर आयुष्यात आनंद शोधणाऱ्या मोतीराम यांच्या वाटचालीला आमच्या लाख लाख शुभेच्छा. मोतीरामजी, ज्यावेळी तुम्ही लहान होतात आणि तुम्ही घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू वाजवायचा आणि तिथून पहिल्यांदा तुमची तालाची ओळख झाली, म्हणजे तुम्हाला ती झाली आणि इतरांना सुद्धा झाली, तर तुमच्या बालपणाविषयी आम्हाला सांगा की तुमचं बालपण कसं होतं आणि त्या सगळ्यामध्ये हे संगीत तुम्हाला नेमकं कुठल्या टप्प्यावर भेटलं. बालपण म्हटल्यानंतर ज्यावेळेस मी जन्माला आलो त्यावेळेस म्हणजे असं चालायला येत नव्हतं. जवळजवळ 7 ते 8 वर्ष चाललो नाहीच, सफार झोपूनच. तर वडील हुशार होते माझे, पण वडिलांनी डॉक्टरी दवाखाना करून आणि ते चालायला लागलो. चालायला लागल्यानंतर असं घरामध्ये म्हणजे जे हाताला लागलं तेल डबा, जे आपलं तेलाचे डबे असतात ते डबा वाजवायचो. परंतु डबा वाजवायचं पण ते वाद्य डब्याचं आहे खरं, पण योग्य याच्यावर अभंगावर गाण्यावर बसतं का हे सुद्धा मला बाकी म्हणले माहीत नव्हतं. पण वडिलांनी मला हे ज्ञान दिलं, वडील गायचं, गुणगुणत राहायचं आणि मी डबा वाजवत राहायचो. असं करता करता वडील निघून गेले. जवळजवळ 18 ते 19 वर्ष जास्त पर्यंत झाली असतील, कारण मला सांगता येणार नाही तेवढं. पण निघून गेल्यानंतर आमच्या गावात मध्ये हनुमंताचं मंदिर आहे, त्या मंदिरात दररोज लहान पोरं तर फार चांगले असे वारकरी आणि रोज हरिपाठाला. हरिपाठ नेमकं काय हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतंच, परंतु पोरं मला पकडून मंदिरात नेत होती. तर नेल्यानंतर मी एक दिवशी असं मृदंग घेतला, म्हणजे हाच पखवाज, आणि हरिपाठाला वाजवायला बसलो. तर त्या दिवशीचं वाजवणं झालं, पूर्ण झालं तो हरिपाठ. असं करता करता ते मला आवड निर्माण झाली आणि पोरं दररोज मंदिरात नेत असायचे. परंतु रोज नेता नेता ते मला सुंदर अशी आवड लागली. कालांतरामध्ये माझा एक सुंदर असा योग आला डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये योग आल्यानंतर डोंबिवलीचे गजानन म्हात्रे म्हणून कुंभारखान पाडा सुभाष रोड पश्चिम, तिथे त्यांना सांगितलं मला जरा सहकार्य कराल का तुम्ही. आता मला नक्कीच करेल. तर त्यांनी मलाही माहिती दिली. माहिती म्हणजे जे वारकरी भजनाला हरिपाठाला जे शिकव वाजवतात ना, त्याला पखवाज, त्याला हरिमुखे म्हणा, त्याला कसं वाजवायचं, रामकृष्ण हरी, तर रामकृष्ण हरीचे मला बोल त्यांनी दिले. दहा घेणं, ता घेणं, तक घेणं असं बोल दिलं, ते मी वाजवत राहिलो आणि पकवत नसल्या कारणाने ते बोल डब्यावर सुद्धा वाजवत राहिलो. असं करता करता जरा मला बाहेर फिरण्याची संधी मिळाली
आणि बाहेर फिरता फिरता कीर्तन वाजवायला लागलो. म्हणजे नगर जिल्हा पुणे उस्मानाबाद जळगाव त्याच्यामध्ये लातूर अशा ठिकाणी जाऊन आणि मला भरपूर अशा महाराजांकडून या वाजवण्यासाठी गायनासाठी सहकार्य मिळाला. तर सुंदर असा आणि विशेष करून महाराष्ट्राचे लाडके वादक आपले भवानी शंकर जे आहेत ना, भवानी शंकरचे शिष्य प्रतापजी पाटील नवी मुंबई खाडगर, त्यांनी बघितलं मला. मी सांगितलं माऊली मी अपंग आहे परंतु मला तलमल चिकार आहे, परंतु नाविलाज आहे माझा, काही नाही म्हणे तुझं हे जे आहे हे सुंदर आहे. त्यांनी अशी थाप बघितली आणि जी आपण ही चाट मारतोय ना ही चाट ही मधल्या बोटाने वाजवताना त्यांनी मला बघितली. त्यांनी मला आशीर्वाद दिला का बाळा सुंदर असा खूप पुढे जाशील. त्याच्यामध्ये काय फरक होता मधल्या बोटाने वाजवणे आणि याच्यामध्ये? हे म्हणजे याच्याने मला हे असं येतच नव्हतं वाजवता. अच्छा. तर त्यांनी मला मधल्या बोटाने शिकवली आणि मधल्या बोटाने शिकवता शिकवता हे माझ्या स्वतःच्या तयारीमध्ये मी ही या चाटणी वाजवायला लागलो. कारण हे जास्त पडत नव्हतं ना, तर या चाटणी वाजवायला लागलो. कारण ही जी चाट आहे त्यांनीच सांगितलं महाराष्ट्राने कुठेही जा तुम्ही या चाटमध्ये शक्यतो वादक तुम्हाला कमीच मिळतील. आणि पांडुरंग बाबा वैद्य महाराष्ट्राचे मृदुंग वादक म्हणजे जुने हा ते त्यांच्याकडे मी जेव्हा गेलो दर्शनाला त्यांनी फक्त एकच सांगावं की माऊली तुम्ही बोल काही घेऊ नका कारण तुम्हाला माऊलींचा उपजतात. म्हणजे जसं माऊली ज्ञानोबार आहे उपजतच जन्माला आल्यानंतर ज्ञानेश्वरी मुखगत सर्व काही आहे तसं त्यांनी सांगितलं का तुम्हाला हे परमेश्वरी ज्ञान जो आहे परमेश्वराचं हा तुम्हाला मुखगत आहे त्याच्यामुळे तुम्हाला बोल वगैरे काही घ्यायची गरज लागणार नाही असा आमचा आशीर्वाद आहे. पण आता कसं आहे थोडंसं शिक्षण जर घेतलं नाही तर माणूस पुढे जात नाही. पण शिक्षण घेण्याची माझी माऊली पात्रता नाही कारण अपंग असल्या कारणामुळे आणि वडिलांनी आता खूप सुविधा आहात म्हणजे ब्रेल लिपी वगैरे आहे अपंग लोकांची त्याच्यामध्ये आईने आणि वडिलांनी मला त्या शाळेत घातलं नाही कारण टाकलंच नाही कारण आपला मुलगा त्याला जसं आपण म्हणजे हाताला पकडून न्यावं लागतं अंगोलीला वगैरे तसं तिकडे कोण नेईल न नेईल. आता पूर्वीचे लोक वडिलांना आई वडिलांना कसं एवढं समजदार समजपणा नव्हती ना हो आता हुशार झालात त्यामुळे मी काही ब्रेल लिपी वगैरे काही करू शकलो नाही. परंतु मला असं काहीच वाटत नाही का मी अंधत्व आहे म्हणून का ते परमेश्वराने मला ही कला दिली ना त्याच्यामुळे मी अनेक ठिकाणावरून जाऊन येतोय. तुम्ही जे अनेक ठिकाणी जाता अंध असून देखील तुम्ही जाता तर काय काय आव्हानं तुमच्या पुढे आहेत हे पण आम्हाला सांगा. आता तुम्हाला ती आव्हानं वाटत नसतील कारण तुम्ही आता इतकी वर्ष हे सगळं करत आहात पण एका अंध व्यक्तीला काय काय आव्हानं असतात सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा तुम्हाला काय वेगळी आव्हानं असतात ज्यावेळी तुम्हाला हे सगळं करायचं असतं बाहेर फिरायचं असतं कार्यक्रम करायचे असतात त्यावेळी? दुसऱ्याची मदत घेणं हेच मला आव्हान वाटतं दुसरं काहीच वाटत नाही. कारण जर समोर आता आपण समोर बसलोत बरोबर एसटीने प्रवास केला तर फक्त तुमचा आवाज ऐकून सांगणार माऊली तुम्ही कुठूनचे काय बर हा तर तुम्ही सांगणार मी इकडचंच आहे आणि चाललात कुठं म्हणजे तुम्ही मला का नगरला चाललंय. मग माऊली एक कृपया तुम्हाला विनंती करतो की मला आळेपाट्याला उतरायचं आहे स्टॉपला तर मला कृपया जरा सहकार्य कराल का? अच्छा हा तर तुम्ही म्हणता बिंदास मग तेच मला आनंद वाटते दुसरा काही नाही. ज्यावेळी तुम्ही लहान होतात आणि त्यानंतर अगदी बालवयापासून तुमचा संगीताशी संबंध आहे पण या संगीता व्यतिरिक्त इतर काय काय गोष्टी तुमच्या आयुष्यात होत्या की जी इतर मुलं खेळत असतील मात्र तुम्हाला खेळायला जाता आलं नाही किंवा इतर मुलं फिरायला जात असतील ज्यांच्याबरोबर तुम्हाला फिरायला जाता आलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता कशा आठवतात की या संगीताने सगळ्यावरच मात केली होती? ज्यावेळेस मी याच्यामध्ये उतरलो नव्हतो तेव्हा एका जागेवर बसून राहायचो ना तेव्हा फक्त थोडीशी मनामध्ये चिंता असायची की परमेश्वरा हे काय आहे. जशी गावातली मुलं मला बाहेर घेऊन जायला लागली ना संगीतासाठी कार्यक्रम हरिपाठासाठी भजनासाठी तर मला त्याच्यावर दुसरं अगदी आनंदामध्ये आनंदी आनंदामध्ये राहायला लागलो मी का दुसरं मला आता काय जी चिंता होती की एका जागेवर बसतोय पुढे कसं होईल ती चिंता माझी नाहीशी झाली म्हणजे भगवंताने ती नाहीशी केली या संगीताच्या जेवर आज मी म्हणजे हुशार झालोय असं. हा सगळा गप्पांचा सिलसिला आपण सुरू ठेवूया एका ब्रेकची वेळ झालेली आहे ब्रेकवर जाता जाता तुम्ही आम्हाला काही ऐकवा हे ऐकत ऐकतच आपण ब्रेकवर जाऊ.
मला बाजारची लागली ही ओढणा, मला बाजारची लागली ही ओढणा, काना सोरणारे वाट माझी सोडणा, काना सोडणारे वाट माझी सोडणा, काना सोरणारे वाट माझी सोडणा, पदराला धरणी वाट माझी रोखली, गवळणी गेल्या साऱ्या मी रागाई कळी, मला जायचं मथुरे आटना, सारे ग पद जा साद पग रे सद जा, काना सोडणारे वाट माझी सोडणा, काना सोडणारे वाट माझी सोडणा, काना सोडणारे वाट माझी सोडणा। पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमामध्ये। आपण गप्पा मारतो आहोत मोतीराम बजाग यांच्याशी। मोतीराम जी, मागच्या भागामध्ये तुम्ही पखवाज तुमच्या समोर होतं, आता प्रेक्षक बघत असतील की पेटी सध्या तुमच्या समोर आहे, तर ही वेगवेगळी वाद्य तुम्ही वाजवता, तर तुमची सुरुवात ही एका तेलाच्या डब्यापासून झाली जसं तुम्ही म्हणालात, तर त्यानंतर पखवाज वाजवायला तुम्ही शिकलात, पेटी पण वाजवायला शिकलात, तर ही वेगवेगळी वाद्य वाजवावीत असं तुम्हाला का वाटलं? जरा पखवत वाजवता वाजवता, म्हणजे जेव्हा मंदिरात मी जायचो एक दिवशी पखवाज सोडून आणि सहज सहजासहज पेटी घेतली हातात, तर तेव्हा जो भक्तिगीत आहे बघा, केशवा माधवा, हा, तर ते मी वाजवायला लागलो, जमलं वाजवायला मला, आणि वाजवता वाजवता असं मनामध्ये गुणगुणत राहिलो, हरिपाठाचे जे शब्द आहात ते पेटीवर एक ट्राय केली, तर म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जर ते असं वाटलं का जरा थोडं जर आपल्यात गुण हे उतरले तर नुसते पकवाजच नाही, मग म्हणजे ज्या जागेवर पकवाजवाला नसेल त्या जागेवर पकवाज वाजवता येईल, आणि ज्या जागेवर पेटीवाला नसेल म्हणजे जे आपण म्हणतो नाही का गाळलेल्या जागा भरा, अशा प्रकारे ते म्हणजे परमेश्वरानेच मला ते बुद्धी दिली। आम्ही असे अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो की जे आपल्या अपंगत्वामुळे किंवा अंधत्वामुळे किंवा अपघातामुळे पूर्णपणे खचून गेलेले असतात आणि यातलं काही करण्याची इच्छा त्या व्यक्तींमध्ये उरत नाही, मात्र तुमच्या बाबतीत असं झालं नाही, तुम्ही निराश न होता काही ना काहीतरी पुढचा प्रवास करत आलात, नव्या नव्या गोष्टी शिकत आलात, नवीन व्यक्तींना भेटत आलात, तर यासाठीची जी एक सकारात्मक ऊर्जा लागते ती कुठून तुमच्यामध्ये आली असं तुम्हाला वाटतं? ती ऊर्जा म्हटल्यानंतर ज्यावेळेस मी डबा वाजून तयारी केली ना डब्बे, तिथूनच मला ही ऊर्जा निर्माण झाली तयार। आणि दुसरी गोष्ट म्हटल्यानंतर मला ज्यांनी सहकार्य केलं का जर असं केलं तर तुम्ही खूप पुढे जाल, तर मग कोणी अभंग वाचून दाखवायचं तर ते मी लक्षात ठेवायचं आणि तेच गुणगुणत राहायचं, मग ते माझ्या डोक्यामध्ये म्हणजे कम्प्युटरमध्ये फिट। ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आले? तुम्ही अनेक लोकांना भेटलात, अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये फिरलात, वेगवेगळ्या जिल्ह्यांची आत्ता तुम्ही नावं घेतलीत, तर ह्या सगळ्यातून काय अनुभव आले, त्यातल्या एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकलात? तर ज्या ज्या वेळेस मला म्हणजे मी अनेक जिल्ह्यामध्ये जातोय ना का, त्या जिल्ह्यामध्ये सप्त्यामध्ये वाजवायला गेल्यानंतर चांगले चांगले गाणारे चांगले चांगले वादक जेव्हा मला भेटतात आणि त्यांचं दर्शन मला होतंय, तोच अनुभव खरा मला वाटतो सर। ते पुन्हा एक ब्रेक आपण घेणार आहोत, मात्र ब्रेकवर जाता जाता तुमच्या पेटीची झलक आपण प्रेक्षकांना ऐकूया। Thank you.
पुन्हा स्वागत जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपण गप्पा मारतो आहोत मोतीराम बजाग यांच्याशी. मोतीरामजी, तिसऱ्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. आता तुमच्यासमोर ढोलकी आहे. ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाता आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमची कला सादर करता, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं नेमकं, तुमच्या भावना काय असतात? हे जे सगळं संगीत आहे, ही जी सगळी कला आहे, ती तुमच्यासाठी काय आहे? संगीत म्हणजे माझं निष्ठान समजतोय. आणि ताल स्वर लय, तालामध्ये स्वरामध्ये एखादा व्यक्ती गात असला तर असं वाटतं की हे परमेश्वरा देवा खरोखरच त्याच्याच पोटी हा जन्म घेव दे मला देवा, असे मी देवाला प्रार्थना करत असतो. तुम्ही अनेक ठिकाणी वेगवेगळी गाणी वाजवतात, तर तुमचं कुठलं आवडतं गाणं आहे की जे ढोलकीच्या साह्याने तुम्ही आम्हाला ऐकू शकता? साई बाबा तू आभाळा येवडार जीव माझा तुझ्यावरती केवणार, जीव माझा तुझ्यावरती केवडार, जीव माझा तुझ्यावरती केवडार. साई बाबा तू आभाळा येवडार, साई बाबा तू आभाळा येवडार, जीव माझा तुझ्यावरती केवडार, जीव माझा तुझ्यावरती केवडार, जीव माझा तुझ्यावरती केवडार. हे सगळी तुमची कला आहेच मोतीरामजी, मात्र त्याचबरोबर तुम्ही कीर्तन सुद्धा करता असंही आम्ही ऐकलंय, तर या बाबतीत आम्हाला सांगा हे कधीपासून तुम्ही सुरू केलं? पखवत वाजवता वाजवता पायी जेव्हा जायला लागलो मी, बघा आळंदी म्हणा पंढरपूर म्हणा, तर हे कीर्तन म्हटल्यानंतर की हे कीर्तन हे काय आहे हे आपल्या ध्यानात राहावं म्हणून त्याच्यामध्ये ही सुरुवात केली मी. आणि या गोष्टीला झाली जवळजवळ 8 ते 9 वर्ष झाली. तुम्ही एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आता आलेला आहात तुमच्या आयुष्याच्या, तर इथून पुढच्या आयुष्याविषयीची तुमची काय कल्पना आहे, काय तुमची स्वप्न आहेत, काय तुमचं ध्येय आहे? माझं स्वप्न असंच की ज्या पांडुरंगाने आपल्याला जो सुंदर अशी मला कला दिलेली आहे आणि ही कला अशीच तरुणांना येत राहावं आणि या अनेक तरुणांनी ही कला सादर करावी, कारण या युगामध्ये दुसरं साधन काहीच नाही मावली, हा हेच स्वप्न आहे माझं. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभ हो या शुभेच्छा. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा हा सगळा प्रवास आमच्यासोबत वाटलात त्याबद्दल. जाता जाता तुमच्याच आवडत्या एखाद्या रचनेनी, एखाद्या पोवाड्यानी आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. भगवा पडकला.